इमिजिएटली ही माती काढली पाहिजे, दॅट्स द ओनली सोल्युशन. महानगरपालिकेचे अधिकारी राजा होऊन बसलेला आहे आणि ज्याच्या जीवावर सगळं तुम्ही पगार घेताय, सगळं करताय, आज ते नागरिक ते आज याचक आणि भिकाऱ्यासारखे झालेले आहेत. सामान्यासाठी सरकार किंवा महानगरपालिका ही सामान्यासाठी लोकांना त्रास होतोय, आता लवकरात लवकर याची अंमलबजावणी केली पाहिजे. समजा काम होत नसेल तर आम्ही का निवडून त्यांना द्यायचं हे विचार करतोय, हे आता विचार केलाच पाहिजे की का ह्या लोकांना निवडून द्यायचं. शिवाजी पार्क मैदानामधील धुळीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जर या धुळीसंदर्भात काही ॲक्शन घेतली नाही तर आम्ही नोटाला मतदान करू असं येथील रहिवाशांचं म्हणणं आहे. नेमकं हे प्रकरण काय त्यांच्याशीच आपण जे आहे थेट जाणून घेणार आहोत. एकंदरीतच हा या मुद्द्यावर जे आहे त्यांनी भाष्य केलेलं आहे. सर काय सांगणार, नेमकं हे प्रकरण काय आहे? शिवाजी पार्कमधील धुळीचा मुद्दा हा वारंवार चर्चेमध्ये येत असतो, यंदा थेट आम्ही नोटाला मतदान करू असं देखील जे आहे अनेक इथले स्थानिक आहेत त्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला असल्याचं पाहायला मिळत आहे. नेमकं प्रकरण काय काय सांगणार? सर बेसिकली काय झालं आहे की शिवाजी पार्क छत्रपती शिवाजी पार्क महाराज पार्कमध्ये एवढ्या वर्षापासून लाल माती ही टाकलेली आहे. ही ब्युटिफिकेशनच्या नावाने डंप केलेली होती आणि ती आता बेसिकली पाऊस आहे म्हणून ती उडत नाही, बट पाऊस झाल्यानंतर किंवा मार्च एप्रिल मेमध्ये एवढी उडते की ऑलमोस्ट सँड स्टॉर्म्स होतात आणि सगळ्यांच्या आजूबाजूला एरियामध्ये जाऊन ती पसरते आणि ती एवढी डेंजरस आहे की सगळ्यांच्या म्हणजे म्हणतात ना लंग्समध्ये पण जाण्याची त्यांची जी हे असते बेसिकली रेस्पिरेटरी डिसिजेस, ॲलर्जी, ब्रॉन्कायटीस, अस्थमा हे सगळे त्या रेड सॉईलमुळे होतात. तर आम्ही BMCला किती वर्षापासून पाठलाग करतो आहे, पाठी लागलेलो आहे की ही रेड सॉईल करा, कारण का शिवाजी पार्क रेसिडेंट्सला याचा खूप त्रास होतो आहे. कंटिन्युअस फॉलोअप चालले आहे G-NOT, DMCपासून ते ॲडिशनल म्युन्सिपल कमिशनरपर्यंत. तर प्रोग्रेस थोडाफार आता ह्याच्यामध्ये त्यांनी सॅम्पलिंग घेतलेलं आहे परवा, बट आता पुढे अजून आम्हाला अजून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स नाही मिळाले की काय करणार आहे त्याच्याबद्दल. सो आम्हाला सगळ्यांना विनंती आहे की इमिजिएटली ही माती काढली पाहिजे, दॅट्स द ओनली सोल्युशन. नक्कीच आता निवडणुका समोर येत आहेत, अनेकदा जे आहे या प्रकरणावर प्रशासन असेल किंवा महापालिका असेल याकडे कशा प्रकारे पाहते, तुम्ही याबद्दल काही त्यांना सांगितलेलं आहे का कारवाई करण्याबद्दल, काय सांगणार? आम्ही कंटिन्युअसली वी आर फॉलोईंग अप विथ वेब आणि माय मदर इज बिकम अ अस्थमा पेशंट आणि आमचे घरी जो AC आहे त्याच्यात सगळा लाल डस्ट, घरात सगळीकडे लाल डस्ट, पोस्ट ट्रेन्स विथ विंड इज टू मच ऑफ डस्ट कमिंग इन टू दी हाऊस, इट इज जस्ट रेड लेअर ऑफ सॉइल, सो इट इज कॉजिंग अ लॉट ऑफ हेल्थ इश्यूज फॉर ऑल ऑफ अस बिकॉज वेन वी आर ब्रीदिंग वी रिअलाइज यू नो वी ब्रीदिंग. नक्कीच आपण जर पाहिलं तर या हवे जेव्हा जेव्हा इथे हवा येते त्यावेळेस धुळीचे कण हे हवेमध्ये मिक्स होतात, अगदी जे आहे दृश्यमानता या ठिकाणची कमी होते, यामुळे अनेक आजार देखील होतात श्वसनाचे. सर काय सांगणार, यामुळे अनेक आजारांना देखील आमंत्रण मिळत आहे, नक्की या प्रकरणावर प्रशासन गंभीररित्या पाहत आहे की नाही, नुसतंच आश्वासनं दिली जात आहेत किंवा कामं जे आहेत आम्ही करतोय असंच बोललं जात आहे, मात्र परिस्थिती जैसे थे अशीच दिसते. मला आपल्या माध्यमातून, मी लोकमतचे आभार मानतो, आपल्या माध्यमातून एक विषय लोकांसमोर त्यानिमित्ताने ठेवायचा आहे. ही प्रशासन व्यवस्था, महानगरपालिका, ग्रामपंचायत, मंत्रालय, सरकार हे कशासाठी आणि कोणी आणलेलं आहे हे खरं म्हणजे जनतेच्या आम्ही जो टॅक्स भरतो आहे, आम्ही टॅक्सच्या इन्कम टॅक्सच्या पलीकडे आम्ही प्रॉपर्टी टॅक्स भरतो आहोत, विविध माध्यमातून डायरेक्ट इनडायरेक्ट टॅक्सेसच्या माध्यमात GST वगैरे सगळ्या माध्यमातून हे जे टॅक्स कलेक्शन होतं आहे त्याच्यातनं आम्ही हे नोकर निवडून दिलेले आहेत, त्याला त्याला आपण नोकर म्हणू शकतो, महानगरपालिकेचे अधिकारी. आता आज अशी स्थिती आहे, महानगरपालिकेचे अधिकारी राजा होऊन बसलेला आहे आणि ज्याच्या जीवावर सगळं तुम्ही पगार घेताय, सगळं करताय, आज ते नागरिक ते आज याचक आणि भिकाऱ्यासारखे झालेले आहेत. आज तो नागरिक मरतोय पण ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्याचं काहीही सोयरसुद्धा राहिले नाही आहे. म्हणजे आता ही तुम्ही ह्याच्यातनं लोकांना प्रोव्ह करतायत का, लोक ह्याच्यातनं अजून चिडावीत का, लोक रस्त्यावर यावीत का, अशी तुमची इच्छा आहे का? आणि लोकांचे किती बळी घेणार आहात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यामुळे किंवा प्रशासनामुळे? आता आम्ही लहान लहान मुलं ह्या सगळ्या धुळीमुळे, ज्येष्ठ नागरिक 60 एज ग्रुपचे नागरिक आजारी पडतायत, ह्याचा काही त्या दयामाया ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे की नाही आणि हे काढायचं की नाही ह्याच्यावर तुम्हाला अजून काय विचार करावा लागतोय? महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड नावासारखी जी संस्था आहे त्या संस्थेच्या शब्दांना पत्रांना काय किंमत आहे की नाही? त्यांनी स्ट्रिक्टली 20 मार्चला सांगितलेलं आहे पुढच्या 15 दिवसामध्ये हे सगळी माती काढा, तरी त्यांना अजून ह्याच्या पलीकडे कोणी ब्रह्मदेवाने येऊन सांगायची गरज आहे का? हे असा आम्हाला प्रश्न पडलेला आहे.
सर या संपूर्ण मुद्द्यावर भाष्य करताना आता निवडणुका देखील आहे त्या संदर्भात बोललं जातंय की आता आम्ही नोटाला मतदान करायचं का काय बोलणार याबद्दल? मला असं सांगायचं आहे की आता काही प्रमाण आता इथे पाऊस गेलेला आहे. आता एक 10-11 दिवसात इथे परत सुरुवात होणार धूळ उडण्याचं प्रमाण. प्रशासनाला जेव्हा कुठच्या कमिट्या द्यायच्या असतात तेव्हा रूल बरोबर बदलतात आणि त्या कमिट्या बदलवतात बरोबर. आता या इथे करण्यासाठी यांना काही समिती गठीत करावी लागते. सामान्य नागरिकांसाठी यांना समिती गठीत करावी लागते का? मध्ये महानगरपालिकेचे आपले विभागाचे वॉर्ड ऑफिसर येऊन पाहणी केली, 9 इंचापर्यंत काढणार असं म्हणाले. पण आमचं सर्वांचं स्थानिकांचं म्हणणं आहे की यांनी तात्काळ ती अंमलबजावणी केली पाहिजे, यासाठी समित्या करू नये. म्हणजे मानक पॉलिटिकल लोकांना कुठच्या समित्या पाहिजे असतील तेव्हा त्याचे रूल्स बदलतात आणि जेव्हा सामान्य लोकांसाठी असतं, म्हणजे सामान्यासाठी सरकार किंवा महानगरपालिका ही सामान्यासाठी आहे, लोकांना त्रास होतो आहे, आता लवकरात लवकर याची अंमलबजावणी केली पाहिजे. नक्कीच जर आपण पाहिलं तर आता निवडणुका देखील येत आहेत, तर या संपूर्ण मुद्द्यावर कशा प्रकारे पाहता, सरकारला या मुद्द्यावर धारेवर धरणार आहात की नाही? बेसिकली कसं आहे की आम्ही सांगितलेलं आहे की मेन इश्यू जो आहे तुम्ही रेड सॉइलचा आणि हा जो शिवाजी पार्क आहे एवढ्या वर्षापासून हे अक्षरशः लोकांनी म्हणजे गव्हर्नमेंटनी आणि बीएमसीनी हे कोणी लक्ष देत नाही. खूप इश्यूज आहेत इकडे, इकडे इलिगल हॉकर्स बसतात, इकडे सगळे ड्रग्ज ॲडिक्ट ड्रंकर्स असतात, इकडे रेड सॉइलचा इश्यू आहे, इकडे एन्क्रोचमेंट्स आहेत, इकडे सेफ्टी इश्यू आहे, हे कोणी एवढ्या वर्षापासून काही बघितलं नाही आहे. आता जेव्हा आम्ही बोलतो आहे त्या समजा काम होत नसेल तर आम्ही का निवडून त्यांना द्यायचं हे विचार करतो आहे. हे आता विचार केलाच पाहिजे की का ह्या लोकांना निवडून द्यायचं. जर आपण पाहिलं तर शिवाजी पार्क मधील धुळीचा मुद्दा हा वारंवार चर्चेत येऊन देखील त्यावर ठोस कारवाई ही प्रशासनाकडून महानगरपालिकेकडून अद्यापही केली जात नाही. जर असं असेल तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना मतदान का करावं असा प्रश्न येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.